नमस्कार, तिचा जागर मध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला आपल्याला व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठलाही ठराविक दिवस ठराविक वेळ मान्य नाही. मात्र सध्या सर्वत्र प्रेम व्यक्त करण्यासाठी 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे म्हणजे नक्की काय आहे बघूया तिचा जागर एक नजर. आज देशभरात व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. प्रेमी युगलांसाठी व्हॅलेंटाईन्स दिवस म्हणजे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक पर्वणीचा दिवस असतो. 13 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी दरम्यान प्राचीन रोममध्ये लुप्रेसिया नावाचा एक उत्सव साजरा केला जात असे. पॅलेंटाईन पर्वत जिथे रोमचा उगम झाला असं समजलं जातं तिथं या उत्सवाचं खरं उगमस्थान. रोमन काळात तरुण मुलांना लग्न करण्यास मनाई होती, कारण त्यांच्यामध्ये गृहस्थ व्यक्ती एक चांगला सैनिक होऊ शकत नाही असं म्हणणं होतं. व्हॅलेंटाईन नावाचा एक रोमन याचक होता, तो गुप्तपणे रितसर ख्रिश्चन पद्धतीनं तरुणांचं लग्न लावून देत असे. रोमन सम्राट क्लॉडियस हा ख्रिश्चनांचा आणि लग्न संस्थेचा विरोधात होता, तर व्हॅलेंटाईन आणि चर्च बहुपत्नीत्वाचा विरोधात. चर्च हे लग्नसंस्थेला अतिशय पवित्र मानलं जातं. व्हॅलेंटाईनच्या विरोधामुळं रोमन सम्राट क्लॉडियस यानं व्हॅलेंटाईनला तुरुंगात टाकलं. त्यावेळी ॲस्टेरियस हा व्हॅलेंटाईन डेचा जेलर होता. त्याचा अंध मुलीला व्हॅलेंटाईन यानं बरं केलं होतं आणि तिला लिहिलेल्या शेवटच्या पत्रात फ्रॉम युअर व्हॅलेंटाईन असा उल्लेख आहे. त्याचा प्रेमसंबंध होतं की नव्हतं ते आज त्यात स्पष्ट झालं नाही. व्हाईट स्ट्रेट चर्च इथे व्हॅलेंटाईन डेचे अवशेष आहेत असं सांगितलं जातं. तिथं पारंपरिक ख्रिश्चन 14 फेब्रुवारीला भेट देतात आणि व्हॅलेंटाईनला श्रद्धांजली वाहतात. तर असा आहे व्हॅलेंटाईन. आजच्या काळातील व्हॅलेंटाईन डे आणि प्रेमाचा संबंध हा चौसर नावाच्या व्यक्तीनं 1375 द पार्लमेंट ऑफ फाउल्स ह्या त्याच्या कवितेत 14 फेब्रुवारीला पक्षी मानव जात प्राणी या सगळ्यांच्या मेटिंग सीझनचा सुरुवात म्हणून उल्लेख केलाय आणि तो नेमका सेंट व्हॅलेंटाईन डे या दिवशीच आला. त्यामुळं इथूनच प्रेमाच्या दिवसाची सुरुवात झाल्याचं तत्वज्ञान आणि धर्म अभ्यासक सांगतात. हा दिवस साजरा करावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण सर्वांना एक आवर्जून विनंती आहे की नेमकं आपण काय साजरा करतोय त्याचा आपल्याशी म्हणजे भारतीय समाजाशी कितपत संबंध आहे या गोष्टीमागचा तटस्थपणे अभ्यास करणं हे नेहमीच इष्ट ठरेल. तिचा जागर.